नमस्कार, मराठी वीकेबी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. नागपुरात सीएनजी दरांनी गाठला विक्रमी उंचा, एकाच दिवसात 20% दरवाढ. नावी समाजाच्या वतीने रावसाहेब दानवे यांच्या राजीनाम्याची मागणी, आयुक्तांना दिले निवेदन. आणि घरकाम करणाऱ्या महिलांना घर कामगार म्हणा, रूपा कुलकर्णी यांचे आवाहन. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. सीएनजी म्हणजेच कंप्रेस नॅचरल गॅसच्या दरांनी विक्रमी उंचांक गाठला आहे. नागपुरात सीएनजी 120 रुपये प्रति किलो या दराने उपलब्ध आहे. विशेष म्हणजे परवापर्यंत नागपुरात सीएनजी 100 रुपये प्रति किलो या दराने उपलब्ध होते, त्यामुळेच एकाच दिवसात 20% दरवाढ करण्यात आल्याने सर्वसामान्यांना मोठा धक्का बसला आहे. सामने मत लो, भला तो हो जाएंगे नहीं तो. हाँ, वो आज निकलता तो कभी तुम्हारे चाल के पास गैस नहीं तो उसको बोलो ना फट से. भाजप खासदार रावसाहेब दानवे यांनी नावी समाजाविरोधात वक्तव्य केले होते, तेव्हापासूनच नावी समाज आंदोलन करत आहे. आज नावी समाज व इतर संघटनांनी नागपूरच्या आयुक्त कार्यालयामध्ये जाऊन आयुक्त यांना भेटून रावसाहेब दानवे यांचा राजीनामाची मागणी करत निवेदन दिले. नावी समाजाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष श्रीकांत वाटकर यांनी सांगितले की मागण्या पूर्ण झाल्या नाही तर नावी समाज उग्र आंदोलन करू शकतो. आमची मागणी अशी आहे की आता काही दिवसा अगोदर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी जे सलून आणि जे नाभिक समाजावर जे टीका टिप्पणी केली आणि त्यांनी जे तिरुपतीच्या नाभ्यावरून उदाहरण देऊन महाविकास आघाडीवर टोला मारला, हे त्यांची राजकीय पोळी शेकण्याचं कार्य होतं. त्यांनी त्यांची राजकीय पोळी आपल्या घरात शेकावी. आमचा समाज असा रस्त्यावर पडला नाही की तुम्ही कोणत्याही चर्चासभेमध्ये आमच्या समाजाला सामोरं आणा. आणि काय नेमकं विधान होतं ज्यावरती आपण निवेदन दिलेलं? विधान असं होतं की तिरुपतीचा नावी म्हणजे हे तिन्ही महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे तिरुपतीचा नावी असं त्यांचं विधान होतं. पण ह्या हे विधान त्यांनी दिलं तेव्हा आमचा समाज काही एवढा काही रस्त्यावर पडला नाही की त्यांनी समोर त्यांनी अशा प्रकारच्या टीका टिप्पणी करावं बा. कारण आमच्या समाजालाही कुठे मान आहे कुठे याच्या अगोदर देवेंद्र फडणवीस साहेबांनी बोललं होतं. आणि आमची मागणी हेच आहे की यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून यांचा तात्काळ राजीनामा मागून घ्यावा. कारण की माफीचं जोही मंत्री येईन बोलन आणि माफी मागन हे आम्हाला चालणार नाही, याचा राजीनामा घेण्यात यावा. जर माफी मागितली नाही तर यावरती आम्ही संपूर्ण नाभिक समाज आणि सलून ब्युटी पार्लर असोसिएशन आणि यात विविध संघटनासुद्धा आहे आमच्या समाजाच्या सर्व मिळून आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलनाचा इशारा सरकारला देत आहे. घरगुती काम करणाऱ्या महिला मदतनीसांना मोलकरीण, बाई असे न संबोधता तिला घर कामगाराचा दर्जा द्यावा, त्यातून तिच्या श्रमांचे मोल होईल असे प्रतिपादन महिला दिनानिमित्त झालेल्या नागपुरातील कार्यक्रमात ज्येष्ठ समाजसेविका डॉक्टर रूपा कुलकर्णी यांनी केले. नागपूर श्रमिक पत्रकार संघ, पत्रकार भवन ट्रस्ट आणि पत्रकार क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा, सहपोलीस आयुक्त अश्वती दोर्जे, डॉक्टर रूपा कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार एस एन विनोद, पत्रकार संघाचे अध्यक्ष शिरीष बोरकर, क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना डॉक्टर रूपा कुलकर्णी यांनी 1975 पासून ही चळवळ सुरू केल्याचे सांगितले. त्याचबरोबर आमचा संघर्ष तसेच पत्रकारांची मदत यामुळे शासनाला कायदा करणे भाग पडले व आज कामगारांना काही प्रमाणात का होईना सन्मान प्राप्त झाल्याचे सांगितले. प्राजक्ता लवंगारे यांनी शासकीय प्रक्रियेत राहून देखील संवेदनशीलता कायम असेल तर समाजाला न्याय देणे शक्य असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कामठी झोन नागपूर शहर आयुक्तालयात महिला दिन कार्यक्रम शहनाज अन्सारी यांच्या नेतृत्वाखाली उत्साहाने साजरा करण्यात आला. आयुक्तालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात संघर्ष करणाऱ्या व कर्तृत्वान महिलांचा सत्कार करण्यात आला, तर खांद्याला खांदा लावून सहकार्य करणाऱ्या सहकारी महिला अंमलदार यांना विशेष महत्व देत महिला कर्मचाऱ्यांचा देखील यावेळी सन्मानाने सत्कार करण्यात आला. तर सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र तायडे व पोलीस निरीक्षक बबन येडगे यांनी शहनाज अन्सारी यांच्या कामगिरीचे कौतुक करत सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. जागतिक महिला दिनानिमित्त आज ट्रॅफिक कामठी झोन नागपूर शहर पोलीस आयुक्तालयामध्ये आमच्या कार्यालयामध्ये महिला दिनाचा एक कार्यक्रम संपन्न करण्यात आलेला आहे. परिसरातील ज्या संघर्ष करणाऱ्या घर संसार चालवत सोबतच इतर व्यवसाय करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना आम्ही इथे आमंत्रित करून त्यांचा सर्वांचा सत्कार आणि सन्मान केलेला आहे. सोबतच आमच्या खांद्याला खांदा लावत 24 तास आम्हाला सहकार्य करणारे आमचे सहकारी महिला अंमलदार यांना आज आम्ही विशेष महत्त्व देत आणि सोबतच आमचे महिला हवालदार सिनियर्स आदरणीय शहनाज मॅडम यांनी आज सकाळपासून तर अद्यापपर्यंत या संपूर्ण कामठी झोनचा वाहतूकचा कार्यभार अगदी सक्षमपणे सांभाळला. त्यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनामध्ये आम्ही स्वतः संपूर्ण अंमलदार आम्ही आमचे कर्तव्य बजावलेले आहेत आणि या दिनानिमित्त समस्त माता भगिनींना या दिनाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज 8 मार्च जागतिक महिला दिन च्या निमित्ताने ट्रॅफिक झोन कामठी येथील इन्चार्ज शहनाज अन्सारी मॅडम पोलीस हवालदार यांनी सुरळीतपणे प्रभारी अधिकारी म्हणून कर्तव्य पार पाडलेले आहे. कोणत्याही प्रकारचं अपघात किंवा कोणताही गुन्हा घडलेला नाही आहे. त्यांनी सुरळीतपणे झोनचा कार्यभार पार पाडलेला आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली झोनच्या अतिरिक्त अखत्यारीत असलेल्या काही महिला ज्या की मोलमजुरी करणारे आहेत, तसेच फुलं विकणारे आहेत, वेगवेगळी कामं रिक्षाचालक महिला आहेत, त्यांचा या ठिकाणी त्यांना या ठिकाणी बोलावून त्यांचा सन्मान केलेला आहे. त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे व हा कार्यक्रम महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला आहे झोन कामठी झोन ट्रॅफिक झोनकडून. धन्यवाद. दरवर्षी महिला दिनानिमित्त डॉक्टर पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक समितीच्या वतीने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना राज्यस्तरीय हिरकणी पुरस्काराने सन्मानित केलं जातं. तर यावर्षी हा पुरस्कार नागपूरचे शिक्षण क्रीडा व अर्थसभापती भारती पाटील यांना जाहीर झाला असून त्यांना महिला दिनाच्या अनुषंगाने हा पुरस्कार देण्यात आला. संकटाची अनेक बुरुज सर करीत सेवा आणि समर्पणाची उदाहरण समाजासमोर ठेवून शैक्षणिक क्षेत्राला नवा आयाम देण्याचे मौलिक कार्य केल्यामुळे पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षण समितीच्या वतीने राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार हा भारती अनिल पाटील यांना जाहीर करण्यात आला व 8 मार्च रोजी त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय शिक्षण समितीमधील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्रभरातून दिला जाणारा हिरकणी पुरस्कार हा हिरकणी पुरस्कार आम्ही महिला दिन देत असतो आणि समाजामध्ये निर्भीडपणे काम करणाऱ्या महिला पदावरती कार्य करत असतात सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये. तर या सर्वांचं मूल्यमापन करून आम्ही एक पूर्ण राज्यभरातून एक लिस्ट तयार केली जाते आणि आम्ही मग ज्या व्यक्ती आमच्या नजरेसमोर असतात त्याचं काम दिसते आणि खऱ्या अर्थाने आम्ही त्यांचा आम्ही पाठपुरावा करत असतो आणि राज्याची समिती आमच्या सर्यावरून ते पुरस्कार करत असते. तर असा पुरस्कार आमच्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती सन्माननीय भारतीताई पाटील यांना आम्ही आज प्रदान केलेला आहे. त्याबद्दल आम्ही संघटनेच्या वतीने त्यांचे खूप अभिनंदन करतो आणि आभार सुद्धा मानतो. या
वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक, नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बार बार उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. स्वागत आहे. वाडीत ठिकठिकाणी 8 मार्च रोजी जागतिक महिला दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यानिमित्त महादेव नगर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पोलीस निरीक्षक ललिता तोडासे यांची प्रमुख उपस्थिती होती. लवा येथील सरपंच ज्योत्सना नितनवरे, माजी पंचायत समिती सदस्य सुजित नितनवरे, कांचन माने, PSI गोबाडे, मीनाक्षी, राणी, इंदू, कोकिळा इत्यादी मंचावर उपस्थित होते. तर या कार्यक्रमाचे आयोजन मीना राखडे व गुरुदास राखडे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन मेश्राम व राम कावळे यांनी केले. यावेळी सविता घडाळे, मंगला झाडे, ज्योती वानखेडे, प्रभा कुकडकर, सोनवाणे, स्वाती नागोसे, अनिता हरणे, मेश्राम, विद्या कोरे यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या. वाडीहून विलास माडेकर यांची रिपोर्ट. मी पोलीस निरीक्षक ललिता तोडासे मागील 5 महिन्यापासून वाडी पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. मागील 5 महिन्यामध्ये मला वाडी पोलीस स्टेशनमध्ये ज्या काही महिलांच्या बाकी इतर समस्या आढळलेल्या आहे त्या अनुषंगाने मी प्रत्येक एरियामध्ये जाऊन त्यांच्या समस्या, त्या लोकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करते. आणि आज इथं मला महादेवनगर इथं महिला दिनानिमित्त इथं आमंत्रित केलेलं होतं. त्यानिमित्तानं महादेवनगरच्या सर्व महिला वर्ग आहे, तसेच इतर पुरुष वर्ग आहे, यांच्याशी मी संवाद साधू शकले आणि त्यांच्या ज्या काही अडीअडचणी आहे त्या मी जाणून घेऊन त्यांच्यापरीनं मी सोडवण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करेन. आणि त्यांना मी आवाहन करेन की त्यांच्या एरियातल्या ज्या अडीअडचणी आहे त्या मला निसंकोचपणे त्यांनी सांगावं. मी त्यांना माझा मोबाईल नंबरसुद्धा देत आहे. त्यांनी एक मी महिला ठाणेदार या नात्याने त्यांनी पोलिसांविषयी काही संकोच न ठेवता निसंकोचपणे त्यांनी माझ्यासमोर येऊन अडीअडचणी त्यांच्या मांडाव्या. मी त्यांच्या अडीअडचणी पूर्णपणे माझ्यापरीनं कायदेशीर मार्गाने दूर करण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करीन. विद्यासागर कला महाविद्यालय खैरी बिजेवाडा रामटेक येथे 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त रामटेक परिसरातील यशवंत कर्तबगार महिलांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात विद्यासागर कला महाविद्यालय येथे IQAC राष्ट्रीय सेवा योजना विभाग, सावित्रीबाई फुले महिला अध्ययन व रोजगार हमी केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ PKU पिल्लई उपस्थित होते. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची विधिवत सुरुवात करण्यात आली, तर विद्यासागर शिक्षण संस्थेच्या सचिव अनिता जयस्वाल, रामटेकच्या नायब तहसीलदार सारिका धात्रक, खैरी बिजेवाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच उर्मिला खुडसाव, मुसेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीनंदा धुर्वे, विद्यासागर कला महाविद्यालयातील डॉक्टर पूनम लाड, कीर्ती जयस्वाल यांचा या जागतिक महिला दिवसाच्या निमित्ताने भावपूर्ण सत्कार करण्यात आला. यांच्यासारखं मला व्हायचं आहे, यांचं प्रेरणा मला घ्यायची आहे आणि पुढे काहीतरी करून दाखवायचं आहे. आपण आपल्या आयुष्यात निश्चय केल्याशिवाय आपल्याला काहीच साध्य होत नाही, ही तेवढीच काळ्या दगडावरची रेषा. आपण निश्चय करा, निर्धार करा आणि योग्य वाटचाल करा, तेव्हा तुम्हाला सगळी पुढची पिढी घडवता येईल, त्यांच्यामध्ये ते ओपन करता येईल. मुलगा आणि मुलगी रामटेक वरून सुषमा मर्जीवे यांची रिपोर्ट. जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने रविकांत रागीट प्रशासकीय महाविद्यालय रामटेक व दमयंती ताई देशमुख BEd व DEd कॉलेज रामटेक येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात स्वर्गीय दमयंतीताई देशमुख स्वातंत्र्याचे वारे मिळवून देणाऱ्या कर्तृत्ववान स्त्री यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून महाविद्यालयाची धुरा यशस्वीपणे सांभाळणाऱ्या हातांमध्ये महिला प्राध्यापकांची संख्या हातभार जास्त असून महाविद्यालयातील महिला प्राध्यापकांचा या दिनानिमित्ताने विभागप्रमुख उर्मिला नाईक यांनी स्वतः अभिनंदन केले. रामटेकवरून सुषमा मर्जीवे यांची रिपोर्ट. प्रभास बहुउद्देशीय ट्रस्ट व रामधाम लोकसेवा प्रतिष्ठान चंद्रपाल चौकसे यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वर्गीय घनश्यामजी किंमतकर सभागृह येथे मोठ्या उत्साहात महिला दिन साजरा करण्यात आला. महिला दिन प्रसंगी झालेल्या या कार्यक्रमात विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले, तर डांगरे स्पोर्टच्या मुलामुलींनी विविध कलांचे प्रदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रपाल चौकसे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार सारिका धात्रक, डॉक्टर अंशुजा किंमतकर, समाजसेविका प्रीती डांगरे, माजी सरपंच योगिता गायकवाड, शिक्षिका मंदा कुल्लरकर, वंदना रैवतकर, सुषमा महाजन, प्रियंका कोठेकर या उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन मोहन कोठेकर यांनी केले, तर कोच सूरज डांगरे व कोच हिमांशु डांगरे यांनी कार्यक्रमाचे कार्यभार सांभाळले. रामटेकवरून सुषमा मर्जीवे यांची रिपोर्ट. सगळ्यांना जागतिक महिला दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि यांना सांगितलं की आज नागपूर जिल्ह्यात कमिशनर आपली महिला आहे, कलेक्टर महिला आहे, SDO महिला, तहसीलदार महिला, आपली CO महिला, म्हणजे महिलांना सक्षमीकरण होत आहे, पॉवरफुल होत आहे आणि यांचं पूर्ण श्रेय महिला ज्या मेहनत करतात, गृहिणी कोणती असो ती प्रत्येक ताई, आई, आजी सगळ्या रूपात ती असते आणि तिच्यामुळंच आपल्या समाजाला, तिच्यामुळं आपल्या घराला घरपण येते. आणि रामटेकच्या सगळ्या महिलांनी ज्याप्रमाणे इथं वेगवेगळे स्पोर्ट्स केले, त्याच्यात त्यांनी जो भाग घेतला ते पाहून असं वाटते का महिलांचं जे टॅलेंट आहे हे प्रत्येक ठिकाणी आहे, प्रत्येक गावात आहे, प्रत्येक जिल्ह्यात आहे, प्रत्येक तहसीलमध्ये आहे. फक्त तुम्हाला आम्हाला सगळ्यांना त्यांना बूस्टअप देणं जरुरी आहे आणि त्यांना जर चांगलं मोटिवेट केलं तर प्रत्येक महिला ही सक्षम महिला होऊ शकते. विरोधी पक्षनेत्यांचं कामच असतं आरोप करण्याचं या शब्दात संजय राऊत हे प्रतिक्रिया देत म्हणाले, महाराष्ट्राचे पोलीस असं कधी करणार नाही, तर महाराष्ट्राच्या पोलिसांना चांगलं प्रशिक्षण आहे, राज्याच्या पोलिसांना प्रतिष्ठा आहे, ते खोट्या दबावाखाली कारवाई करत नाहीत. जर यासाठी कुंभार करायचं असेल तर आम्हाला त्यांना ED आणि CBI कडे प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवावे लागेल, असे मत त्यांनी यावेळी मांडले. विरोधी पक्षनेत्यांचं कामच असतं आरोप करणं, देशभरात आरोप करतात, सनसनाटी निर्माण करतात, वृत्तपत्रात जागा घेतात. कालसुद्धा एक असा आरोप झाला मी पाहिलं, नंतर आम्ही रात्री बरेच लोक त्याच्यावर चर्चा करत होतो. गिरीश महाजन यांच्या विरुद्ध कुंभांड रचलं किंवा काहीतरी खोटं प्रकरण निर्माण केलं. महाराष्ट्राचे पोलीस असे करत नाहीत कधी. महाराष्ट्राच्या पोलिसांना एक चांगलं प्रशिक्षण आहे, राज्याच्या पोलिसांना, आणि राज्याच्या पोलिसांना देशात यासाठी प्रतिष्ठा आमच्या की त्या खोट्या कारवाया राजकीय दबावाखाली करत नाही.
राजकीय दबावाखाली ज्यांनी आमचे फोन टॅप केले, आमचे फोन टॅप केले, त्या अधिकाऱ्यांविरुद्धही गुन्हा दाखल झाला आहे, लक्षात घ्या. ते कुंभांड होतं आणि जर कुंभांड रचायचंच असेल पोलिसांना तर आम्हाला त्यांना ईडीकडे आणि सीबीआयकडे प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवावं लागेल की कुंभांड कसं रचतात, खोट्या कारवाया कशा करतात, राजकीय नेत्यांना खोट्या प्रकरणात कसं अडकवायचं, खोटे पुरावे, खोटे साक्षीदार कसे निर्माण करायचे, हे केंद्रीय तपास यंत्रणांचं काम सध्या सुरू आहे आणि महाराष्ट्र पोलिसांना त्यांच्याकडून प्रशिक्षण घ्यावं लागेल. पण राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री अशा प्रकारचं प्रशिक्षण आपल्या पोलिसांना घेऊ देणार नाहीत खोटं काही करण्यासंदर्भात. ठीक आहे, त्यांनी एक सनसनाटी निर्माण करणारा आरोप केलेला आहे, यामागे काय आहे, नक्की कोण आहे, हे स्क्रिप्ट कोणी लिहिलं आहे, भाजपचे सलीम जावेद कोण आहेत, बरं का, त्यातली पात्र कोण आहे, नेपथ्य कोणाचं आहे, दिग्दर्शन कोणाचं आहे, याच्या खोलाशी सरकार नक्की जाईल आणि दुसरा पेनड्राईव्ह घेऊन समोर येईल. कौटुंबिक ग्रुपवर अश्लील व्हिडिओ टाकणाऱ्या आरोपीला अवधूतवाडी पोलिसांनी अखेर हैदराबाद येथून अटक केली. त्याला न्यायालयापुढे हजर केले असून 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुकुंद माहेश्वरी असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. यवतमाळमध्ये त्याचे नातेवाईक वास्तव्यास असून त्याने कौटुंबिक ग्रुपवर अश्लील व्हिडिओ टाकले होते. त्या ग्रुपवर नात्यातील महिला तरुणी देखील होत्या. मुकुंद याने स्वतःची पत्नी आणि मुलीबद्दलही आक्षेपार्ह विधान केले होते. या घटनेची तक्रार त्रस्त झालेल्या महिला नातेवाईकांनी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात केली होती. त्यावरून गुन्हा देखील नोंदविण्यात आला होता. जवळपास 6 महिन्यापासून आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर पोलिसांनी हैदराबाद गाठून आरोपीला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. एक महिला आहे यवतमाळमध्ये राहणारी, तिने पोलिसांना तक्रार दिली की हैदराबाद येथील आरोपी नामे मुकुंद माहेश्वरी यांनी 2 ग्रुपवर, एक ग्रुप व्हॉट्सअपचा ग्रुप ज्याचं नाव हैदराबाद वर्धा ACC ग्रुप असा आहे आणि एक सिबलिंग असा एक ग्रुप आहे, ज्या एका ग्रुपमध्ये 18 महिला आहे, दुसऱ्या ग्रुपमध्ये 11 महिला आहे, मोठ्या प्रमाणात महिला आहेत. त्या ग्रुपवर यांनी व्हॉईस मेसेजेस, अत्यंत अश्लील असे व्हॉईस मेसेजेस, त्याचप्रमाणे काही अश्लील व्हिडिओज, फोटोज हे सर्व टाकले. त्यामुळे त्या एका महिलेने तक्रार दिली होती. त्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि आरोपीस आम्ही अटक केली आहे. अटक करून त्यांचा PCR घेतला. 3 दिवसाचा त्याचा PCR मिळालेला आहे आणि सदर प्रकरणाची तपास सुरू आहे. तर आज VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.